आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेता सुब्रमण्यम चंद्रशेखर यांच्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत सुब्रमण्यम चंद्रशेखर हे एक भारतीय व अमेरिकन शास्त्रज्ञ होते आधुनिक खगोलशास्त्रात त्यांचे काम मूलभूत आणि महत्त्वाचे मानले जाते ताऱ्यांच्या उत्पत्ती कशी होते ते चंद्रशेखरांनी सो शोधून काढले या कामासाठी त्यांना एकोणावीसशे त्र्याऐंशीचे नोबेल पारितोषिक मिळ मिळाले शिवाय त्यांना पद्मविभूषण ब्रुश पदक व इतर अनेक पारितोषिक मिळाली डॉक्टर चंद्रशेखर यांचा जन्म एकोणावीस ऑक्टोंबर एकोणावीसशे दहा रोजी लोहार इथे झाला त्यांचे वडील सुब्रमण्यम हे तेव्हा लाहोर इथे भारतीय रेल्वेचा ऑडिट खात्यात होते लाहोरला त्यांचा जन्म झाला त्याआधी काही महिने त्यांचा आजोबाचे रामनाथ चंद्रशेखरांचे निधन झाले होते दक्षिणात्य ब्राह्मण कुटुंबात आजोबाच्या मृत्यूनंतर जन्माला आलेल्या अभ्रकाला तीच व्यक्ती जन्माला आली असे समजून तिचे नाव दिले जाते तसे चंद्रशेखरांना त्यांच्या आजोबांचे नाव ठेवण्यात आले लाहोरचा लॉरेन्स गार्डन या भागात होते वडील सुब्रमण्यम हे कर्नाटक संगीताचे उत्तम जाणकार आणि स्वतः वायोलिन वादकी होते आणि संगीतशास्त्रात वरील काही पुस्तकांचं लेखनही त्यांनी केले तर चंद्रशेखर यांच्या आई शीता बाळकृष्णन याही अतिशय हुशार होत्या त्यांनी इंग्रजीतील पुस्तकांचे तामिळ भाषेत अनुवाद केले तर त्यांचे काका विश्वप्रसिद्ध वैज्ञानिक सर सी व्ही रामन होते अशा हुशार घराळ्यातील असलेले डॉक्टर चंद्रशेखर स्वतही लहानपणापासून प्रतिभावान होते डॉक्टर चंद्रशेखर यांचे प्राथमिक शिक्ष प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घरीच झाले तर उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयन शिक्षण मद्रास येथे झाले ती एकोणावीसशे तीस साली डॉक्टर चंद्रशेखर बी एस सी झाल्यानंतर कॅम्ब्रिज विद्यापीठातील ट्रिनिटी कॉलेजमध्ये उच्च शिक्षणासाठी दाखल झाले तेथून पी एच डी झाल्यानंतर डॉक्टर चंद्रशेखर हे शिकागो विद्यापीठात एकोणावीसशे एकोणचाळीस साली सहाय्यक प्राध्यापक म्हणून रुजू झाले डॉक्टर चंद्रशेखर यांची खरी ओळख म्हणजे चंद्रशेखर मर्यादा अकरा जानेवारी एकोणासशे पस्तीस या दिवशी डॉक्टर चंद्रशेखर यांनी एक सिद्धांत मांडला पुंजवाद आणि सापेक्षतेवाद याची सांगड घालून चंद्रशेखर यांनी बंटूची कमाल वस्तुमान मर्यादा सूर्यापेक्षा चौवेचाळीस टक्के इतकी असू शकते असे आपल्याला सिद्धांताद्वारे मानले यात सूर्यापेक्षा लहान असलेले तारे म्हणजे बटू तारे यांचे अस्तित्व कशामुळे टिकून आहे हे गणिताद्वारे डॉक्टर चंद्रशेखर यांनी मानले या सिद्धांतासाठी डॉक्टर चंद्रशेखर यांचा विरोध करणारे डॉक्टर आर्थर एडिटिंग ही याच समस्येवर विचार करीत होते पण त्यांना यावर उत्तर सापडले नाही एडिटिंग यांनी चंद्रशेखर यांच्या सिद्धांताला विरोध केल्याने तो सिद्धांत मागे पडला डॉक्टर चंद्रशेखर यांनी एकोणावीसशे एकोणचाळीस साली आपला सिद्धांत अँड इंट्रोडक्शन टू द स्टडी ऑफ स्टेलर स्ट्रक्चर नावाच्या पुस्तकातून विस्तृत रूपात मांडला एकोणावीसशे पन्नासच्या दशकात शास्त्रज्ञाच्या या सिद्धांतीला मते पडू लागली या त्या दिशेने संशोधन सतत सुरूच होते अखेर जगभरातील शास्त्रज्ञांनी डॉक्टर चंद्रशेखर यांचे म्हणणे पटले एकोणावीसशे त्र्याऐंशी साली त्यांना संशोधनाची मान्यता म्हणून